गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, क्लास फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश, आई स्पीक आई से आई टॉक। पेज नंबर 58 वर तुम्हाला ऐका म्हणा शिका अशा पद्धतीचं एक पोयम टाइप दिलेला आहे, पण हे ऍक्च्युअली पोयम नाही आहे। तर यामध्ये काही ॲनिमल्सचे पिक्चर दिसत आहे आणि हे ॲनिमल्सचे जे पिक्चर आहे हे कशा पद्धतीने साऊंड करतात त्याविषयी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे, तर ते आपण पाहूया। जसं दिलेलं आहे कॅट्स पर मांजर कशी करते, तर मांजर ही गुरगुरत असते, सगळ्यांनाच माहिती आहे। लॉयन्स रोअर, लॉयन कसे करतात, गर्जना करतात, आपण बघितलेलंच आहे। जसं ते ॲनिमल्स कुठे ठेवतात किंवा टीव्हीवरही आपल्याला या सगळ्या प्राण्यांची माहिती आहेच। त्याचबरोबर ओल्स म्हणजे घुबड कसे करतात, गुद काढतात। आता हे जे नाईट पिक्चर असतात त्यामध्ये मात्र या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर आहे बियर स्नो, बियर म्हणजे अस्वल, तर अस्वल कसे करतात, स्नोर म्हणजे या ठिकाणी स्नोर म्हणजे आपण घोरतात। आता हे घोरणं म्हणजे कसं आहे त्यांचं, बियरचं अस्वलाचं, तर आवाज म्हणजे जे ज्या पद्धतीचे त्यांचे साऊंड आहे त्या पद्धतीने ते आवाज काढतात। त्यानंतर क्रिकेटर्स म्हणजे रातकिडे कसा आवाज करतात, किर किर आवाज करतात, सर्वांनाच माहिती आहे। रात्रीच्या वेळेस जसं आता आपण लाईट वगैरे नाहीये किंवा सगळीकडे शांतता पसरलेली आहे त्यावेळेस जर आपण बाहेर बघितलं तर या रातकिड्यांचा जो आवाज आहे तो आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो। त्यानंतर माईस स्क्वॅट, आता माईस म्हणजे घुशी कशा करतात, स्क्वॅट म्हणजे काहीतरी असं ची ची चित्कारण्यासारखा त्यांचा आवाज असतो, चित्कारत असतात ची ची करून। त्याचबरोबर शिब्बा मेंढ्यांचा आवाज सगळ्यांनाच माहिती आहे, आणि एवढे आवाज ऐकल्यानंतर बट आय स्पीक आणि तरी सुद्धा मी बोलणार आहे। नंतर दिलेलं आहे मंकी चॅटर, मंकी सगळ्यांनाच माहिती आहे, मंकी म्हणजे जे झाडावर असतात, तर झाडावरचं जे माकड आहे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, तर चॅटर चॅट 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 बडबड बडबड वटवट वटवट काहीतरी असे करत असतात। काऊज मू हंबरणे, गाई कशा करतात, हंबरतात, त्याविषयी माहिती आहे सगळ्यांना। डग स्क्वॅट, आता डग पाण्यामध्ये राहतात आणि ते कॉका कॅट कॅट कलकल अशा पद्धतीने करतात। त्यानंतर पिजन्स कबूतर, आता कबूतर कू कू गुटरगू असे आवाज करत असतात। नंतर आहे पिग स्क्वेल, आता पिग स्क्वेल म्हणजे डुक्कर कसे करतात, कर्कश आवाज करतात, एकमेकांच्या अंगावर ओरडल्यासारखे कर्कश आवाजामध्ये आवाज करत असतात। नंतर हॉर्स घोडे सुद्धा खिंकाळतात, सगळ्यांनाच माहिती आहे हा आवाज। नंतर आहे चिकन्स कोंबडीचे छोटे पिल्लू काय करते, क्लक 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 असा आवाज करत असते, आणि तरी सुद्धा बटायसे आणि तरी सुद्धा मी काहीतरी म्हणणार आहे म्हणतो आहे। नंतर आहे फ्लाईज हम, फ्लाईज म्हणजे माशा कशा करतात, गुंगुंगुंगुंगुंग आवाज करत असतात, गुंजाराव करत असतात। डॉग्स कसे करतात, ग्राउंड घुंकण्याचा आवाज करतात। त्याचबरोबर बॅट स्क्रीच, बॅट्स म्हणजे वटवागुळ, आता बॅट्स कसे आवाज करत असतात, स्क्रीच कर्कश आवाज किंचाळतात, हे सुद्धा रात्रीच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतात किंवा आवाज ऐकू येतो। खेड्यांमध्ये मात्र ग्रामीण भागामध्ये मात्र हा आवाज आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळत असतो। त्यानंतर ओल्स जे कोल्हे असतात, कोल्हे कसे करतात, हाऊ तर केकाटतात म्हणजे विव्हळतात, असे हातपाय घासल्यासारखे त्यांचा आवाज असतो। त्यानंतर फ्रॉग्स क्रॉक, आता बेडकाचा जो आवाज आहे तो कसा आहे, डराव डराव, तोही तुम्ही आवाज ऐकलेला आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला या बेडकांचा फ्रॉग्सचा आवाज ऐकायला मिळत असतो। त्यानंतर पॅरेट स्क्वेअर, आता पॅरेटचा आवाज जो आहे तो मात्र सर्वांनाच आवडतो, तो बडबड करत असतो, त्याला जर आपण काही शिकवलं तर तो ते शब्द सुद्धा बोलत असतो। आणि बीज बज, आता बीज बज गुंजाराव करतात, म्हणजे मधमाशी जी आहे ती घुंगुंग 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 अशी करत असते। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला प्राण्यांचे जे आवाज आहे ते दिलेले आहे, आणि हे आवाज आम्ही आता हार्डवर्ड्सच्या ह्याच्यामध्ये लिहून दिलेले आहे तुम्हाला, तर ते आवाज बघा
पर म्हणजे गुरगुरणे, रोअर मीन्स गर्जना, हट मीन्स गुदकारतात, स्नॉर मीन्स गोरणे, क्रिक मीन्स किर आवाज, स्क्वीक मीन्स चिपकारणे, बा मीन्स बेबे करणे, चॅटर मीन्स बडबड, मू मीन्स हंबरणे, क्वॅक मीन्स कॉका, कू मीन्स गुटरगू, स्क्वील मीन्स चिपकारणे, नेई मीन्स खिंकारणे, क्लक कलखलाट, हम मीन्स गुंजारव, ग्राउंड मीन्स गुरगुरणे, स्क्रीच मीन्स किंचाळणे, हाऊल मीन्स केकाटणे, त्यानंतर क्रॉक मीन्स दरावदराव आवाज, क्वॅक मीन्स वटवट करणे आणि बज म्हणजे गुंजाराव करणे. हे सगळे प्राण्यांचेच आवाज आहे आणि प्रत्येक प्राण्यांचा आवाज मी तुम्हाला इथे हार्ड वर्ड्सच्या याच्यात लिहून दिलेला आहे. हे आवाज तुम्हाला लर्न करायचे आहे आणि रीड करायचे आहे वारंवार. आणि हे जे हार्ड वर्ड्स आहे हे कॉपीमध्ये लिहायचे आहे. ओके.